महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर गृहमंत्री अमित शहांनी सुचवले काही उपाय. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत सीमाभागावर दोन्ही राज्य दावा करणार नाहीत. वादाच्या मुळाशी जाण्यासाठी दोन्हीकडील तीन तीन मंत्र्यांची समिती, तसंच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार. दोन्ही राज्यातील विरोधी पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत. राजकारणासाठी सीमावादाच्या मुद्द्याचा वापर करू नये. काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना गृहमंत्री अमित शहांचं आवाहन. सीमावादाला ज्यांनी ट्विटरवरून खतपाणी घातलं त्यांचा शोध घेत कारवाई करण्यात येईल. अमित शहांचा इशारा, तर ते ट्विट मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं नव्हतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा. पवार कुटुंबाशी संबंधित तथाकथित बेनामी मालमत्तेवरील जप्ती करण्याचे न्यायालयाचे आदेश. 65 कोटींच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि इतर मालमत्तेवरील आयकर विभागाची जप्तीही हटवली. 4.5 तासांच्या चौकशीनंतर ठाकरेगडाचे आमदार राजन साळवी अलिबाग एसीबी कार्यालयाबाहेर. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा होता आरोप. 30 गाड्यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन सकाळी आले होते एसीबी कार्यालयात. अमरावतीमध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. पीक विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकाचे बांधले हात, मात्र पोलीस येण्यापूर्वीच दिलं सोडून आंदोलक ठिय्या आंदोलनावर ठाम. माझगाव इथल्या ब्रिटिशकालीन प्रिन्स अली खान हॉस्पिटलची इमारत पाडण्यास हायकोर्टाची परवानगी. आयआयटी मुंबईच्या स्ट्रक्चरल ऑडिटची हायकोर्टाकडून दखल. इमारतीची धोकादायक स्थिती पाहता इमारत पाडण्याचा पर्याय योग्य असल्याचं कोर्टाचं मत. 16 डिसेंबरला पुढील सुनावणी. अकोल्यामध्ये आज शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात केला प्रवेश. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीमध्ये झाला प्रवेश. संदीप पाटील हे दिवंगत विनायक मेटे यांचे अतिशय निकटचे कार्यकर्ते. लातूर शहरामधल्या इस्लामपुरा सोफिया मशीद तसंच उर्दू शाळा क्रमांक 3 परिसरातलं अतिक्रमण आज पाडण्यात आलं. प्रशासनानं वेळोवेळी नोटीस बजावून सुद्धा प्रतिसाद न मिळाल्यानं पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली. लातूरच्या दयानंद महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावरील ऊर्जा संवर्धनामधला प्रथम पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात आला. महाविद्यालय इमारतीवर बसवण्यात आलेल्या सोलार सिस्टीमने केलेली बचत ही महाविद्यालय श्रेणीमधील देशातील सर्वाधिक बचत ठरली आहे. 10वी 12वी परीक्षेमध्ये सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांच्या ऐवजी आता 25 रुपये शुल्क. विद्यार्थी पालक तसंच शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय. वाशिमच्या शेतकऱ्याची 5 एकरावर पपईची लागवड. पपईच्या उत्पन्नातून 1,00,000 रुपयांची कमाई. सांगली जिल्ह्यामध्ये वटवाघळांपासून द्राक्षबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा देशी जुगाड. द्राक्षबागावर हंतरली मासे पकडण्याची जाळी. द्राक्षमळ्यांचं नुकसान टाळण्यास मोठी मदत होत असल्याचा दावा. वाहनं चोरी करून त्यांचे तुकडे करून भंगारमध्ये विक्री करणारी आंतरराज्य टोळी पोलिसांच्या ताब्यात. नांदेड शहरालगत धनेगाव शिवारामध्ये सुरू होता अड्डा. 7 जण ताब्यात. 2 हायवा म्हणजेच डंपर वाहनं आणि अनेक वाहनांचे स्पेअर पार्टही जप्त. बीएससी नर्सिंगचे प्रवेश 12वीच्या गुणांआधारेच. सर्वोच्च न्यायालयाकडून औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम. सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल करणाऱ्या राज्य सीईटी सेलला दणका. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये. कॉमेडियन कुणाल कामरा ही यात्रेमध्ये सहभागी. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी. यात्रेमधील त्यांच्या सहभागानंतर चर्चांना उधाण. राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश. ते 16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. 20 दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. भारतामध्ये या घडीला इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजेच आयएएसची 1,472 तर आयपीएसची 864 पदं रिक्त. यासोबतच आयएफएसची 1,057 पदं रिक्त असल्याची केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची लोकसभेत माहिती. हर हर महादेव चित्रपटातला वादग्रस्त प्रसंग वगळला जाणार आहे. झी स्टुडिओ आणि हर हर महादेव चित्रपटातल्या टीमनं हे मान्य केलंय. संभाजी ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेत कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं. युट्यूबवर शिवीगाळ आणि आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता. या कमेंट्स डिलीट करून युट्यूब अशा लोकांना आधी वॉर्निंग पाठवणार. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर अशा लोकांना काही काळ कमेंट करण्यावर बंदी घातली जाणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.